लाइव्ह शोध सत्य बातमीचा। नांदगाव शहरात सकल मराठा समाजाचे जनआक्रोश मोर्चा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी जन आक्रोश व आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विशाल वडघुले या मराठा आंदोलनकर्त्याचे अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लेश केला। सदर मोर्चाची सुरुवात नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली। नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागातून हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलन सुरू असताना काही नेत्यांचे नेतृत्व करण्यावरून वाद झाले, त्यामुळे वातावरण थोडा तणाव निर्माण झाला होता, मात्र नंतर पुन्हा सुरळीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली। परंतु विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे। आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याने एक भूमिका सुद्धा जाहीर केली नाही की 6 दिवस झाले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा काढावा। अरे मत सगळ्यांनाच लागतात, मी मागाशी सांगितलं एकाही पक्षाला मराठ्याचे मत नको असा कोणता पक्ष सांगा। बस मराठा समाजाला दर महिन्याला तारीख पे तारीख येत आहे, परंतु येत्या काळात विशाल भाऊ तुला सांगतो फटके खाण्याची आपली शेवटची वेळ होती। येत्या काळात आपल्याला या सरकारला फटके द्यावे लागतील, तरच या सरकार आपल्याला मुक्ती होईल, तरच आपल्या या मागण्या मान्य होतील। म्हणून सर्व समाजाला सांगतो की आज मोठ्या संख्येने ते जमले, जसे करणबो बोलले एक मराठा लाख मराठा, या हिशोबाने सर्व मराठा समाज इथे जमला। सर्व मराठा समाजाचे समाजाच्या वतीने मी आभार मानतो आणि तेच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय। हजारोच्या संख्येनं समाजवादवादी इथे तिथं या ठिकाणी उपस्थित झालेत। या छोटेखानी कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे समाजाचे नेते करण गायकर साहेब, नाना बच्चाव साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी समाज बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केला। खरं म्हटलं तर जरंगे पाटलाचं उपोषण आणि त्या पाठीमागची भूमिका ही सर्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या अनुषंगानं पुन्हा या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्यांच्या वतीनं समाज बांधवांचे आणि सहभागी झालेल्या हितचिंतकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी खरं म्हटलं तर ती जबाबदारी व्यासपीठाने माझ्यावर दिली। मी तमाम समाज बांधवांचे आणि हितचिंतकांचे या मोर्चामध्ये सहभाग दिला, एक सक्रिय सहभाग दिला, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांविषयी आदराची भावना व्यक्त करतो, आपले आभार मानतो आणि या हा सोहळा संपला असं या ठिकाणी जाहीर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।